नमस्कार, तेजस किचन मध्ये मी तेजल तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर चिली मसाला. चला तर मग आता सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की मी मिरची आणि काळी मिरीचं पावडरचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते वाढवू शकता. आमच्याकडे जरा तिखट कमी खातात म्हणून मी कमी घेतलेलं आहे. तर चला तर मग आता सुरुवात करूया. पनीरसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे 200 ग्रॅम पनीर, 1 टीस्पून तांदळाचं पीठ, हा मैदा, हे मीठ चवीनुसार, हे आलं लसूण पेस्ट करायची आहे ह्याची 1/2 चमचा, हे आहेत काळीमिरीची पावडर, हे कॉर्नफ्लावर, तेल आणि पाणी. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे पनीर तळण्यासाठी. पनीर आपल्याला स्क्वेअरमध्ये कापून घ्यायचे आहेत. हां, आता आपण पनीरचं साहित्य पाहिलं. आता आपण ग्रेव्हीचं साहित्य पाहूया. हे लसूण आलं हे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत. 2 मिरच्या, 1 कांदा, कांद्याचे पण क्यूब्स करायचे आणि सिमला मिरचीचेही क्यूब्स करायचे. मी दाखवीन कसं ते. हे सॉल्ट ॲज पर टेस्ट, लिंबू, सोया सॉस, चिली सॉस, टॉमॅटो सॉस, तेल, कॉर्नफ्लावर, काळीमिरीची पावडर, साखर चवीपुरतं आणि पाणी. एवढं साहित्य आपल्याला ग्रेव्हीला लागणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. चला तर मग आता आपण पनीरचं मॅरिनेशन पाहूया. हे आहेत पनीर मी असे क्यूब्समध्ये कापलेले आहेत. आता आपण हे ह्याच्यात टाकायचे. हे आहे 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून काळी मिरीची पावडर, 1/2 टीस्पून तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. ज्यांना तिखट जास्त हवं असेल त्यांनी जास्त घ्या, आम्ही थोडं कमी घेतो. हे मीठ ॲज पर टेस्ट. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, चांगलं मिक्स करायचं. सगळीकडे लागलं हवं. आता हे 5-10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तेवढ्यात आपण कॉर्नफ्लावर, तांदळाचे पीठ आणि मैदा अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. आता आपण मैदा, कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ ह्या तिघांची आपण पेस्ट करून घेऊया. आणि जे आपण पनीर मॅरिनेशन करत ठेवलेलं आहे 5-10 मिनटं, ते ह्याच्यात चांगलं मिक्स करायचं आणि तळून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात 1/2 वाटी मैदा, 1/2 वाटी कॉर्नफ्लावर आणि 1 टीस्पून तांदळाचं पीठ असं ह्याच्यात घातलेलं आहे. आणि काळीमिरीची पावडर 1/2 टीस्पून आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट. आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया भाज्याप्रमाणे. आता हे आपण 2 पळ्यात तेल टाकणार आहोत ह्याच्यात. आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचंय. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं भज्याप्रमाणे ह्याचं पेस्ट करायची. ही पहा, ही अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची. ही बघा, ही अशी भाज्यासारखी. आणि ह्याच्यात आता 5-10 मिनटं ठेवलेलं पनीर त्याच्यात टाकायचं आणि ते तळून घ्यायचं. आता ही जी ग्रेव्ही केलेली आहे ह्याच्यात हे पनीर टाकायचं आणि हे तेलात टाकायचं. हे पहा, असं चांगलं
याला कोट करायचं. पनीर टाकताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि टाकल्यानंतर गॅस मीडियम वर ठेवायचा. हे पहा, आपण पनीर तळून झालेलं आहे. साधारण याचा कलर असा यायला हवा. आता तेल तापलेलं आहे चांगलंच. आता ह्याच्यात आपण मिरची, हे बघा ही अशी कापायची, आणि आलं लसूण हे आपण बारीक कापलेलं आहे ते आता ह्याच्यात टाकते. गॅस आता मीडियम वर करायचा आणि हे थोड्या वेळ हलवायचं. हा हे बघा, आता मी गॅस एकदम बारीक करते सिमवर. आणि आता ह्याच्यात कांदा टाकायचा बारीक कापून ठेवलेला. हे बघा, आणि जरा वेळ हलवायचं एकदम चांगलं मिक्स झाल्यावर. हा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे कांद्याचे क्यूब्स टाकायचे ह्याच्यात. हे बघा, हे असे क्यूब्स करायचे आणि ह्याच्यात टाकायचे आणि हे जळवे हलवायचे. हा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण सिमला मिरचीचे जे क्यूब्स केलेले आहेत ते ह्याच्यात टाकायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. हा आता ही चांगली सिमला मिरची क्यूब मिक्स झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात काळी मिरीची पावडर टाकायची तुमच्या चवीनुसार. पाव चमचा टाकली आपण, पण तुम्ही ऍज पर टेस्ट तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आपल्याला किती तिखट हवंय त्याप्रमाणे आपण टाकू शकतो. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सॉसेस टाकायचे. हा आता आपण गॅस बारीक केलेला आहे. ह्याच्यात आपण सोया सॉस टाकूया. पहिले गॅस सिमवर करायचा. हा सोया सॉस आपण 1.5 टीस्पून टाकलेला आहे. चिली सॉस ही आपण 1.5 टीस्पून टाकायचे. आणि हे टोमॅटो सॉस पण 1.5 टीस्पून टाकायचे. गॅस मीडियम वर करायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, हे आता लाल तिखट मसाला, ह्याची मी पेस्ट बनवून घेतली. तुमच्या तुम्ही चवीप्रमाणे घेतले. हे अर्धा टीस्पून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मी पाणी घालून ह्याची पेस्ट केलेली आहे. हे आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. साखर आपल्याला पाव टीस्पून घ्यायचे, ती टाकली आता मी. आता हे मीठ टाकतोय आपण ऍज पर टेस्ट. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. आता हे आपण 1.5 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण पाणी मिक्स केलेलं आहे. याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही ह्याच्यात टाकायची. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करता करता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया ग्रेव्हीसाठी. ग्रेव्ही हवी आहे तेवढी आपण ह्याच्यात पाणी टाकू शकतो. आता आपण हे अर्ध्यातलं अर्ध लिंबू घेतलेलं आहे. हे पहा, हे अर्ध्यातलं अर्ध लिंबू घेतलेलं आहे. ह्याच्यात आता आपण पिळणार. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा आता आपण हे तळलेले पनीर आहेत हे ह्याच्यात टाकायचे आहेत. गॅस सिमवरच ठेवायचा टाकताना.
त्यांना. आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅस थोडासा मोठा करायचा मीडियमवर. हां, हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे तुम्ही थोडं साकून बघू शकतात. जर का तुम्हाला कमी तिखट वाटत असेल तर काळी मिरीची पावडर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकतात. हे पहा, आपलं हे स्पायसी पनीर चिली मसाला रेडी आहे.